राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे ग्रामीण अध्यक्ष त्र्यंबक मोकासी यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून शक्ती प्रदर्शन केलंय. सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती आणि नव्याने समाविष्ट झालेल्या शिवने ते कोंडवे भागातील दांडगा जनसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून मोकाशी ओळखले जातात. पाहुयात आगामी निवडणुकांच्या बाबत त्यांची काय आहे भूमिका, काय म्हणाले त्र्यंबक मोकाशी. या भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संपर्क कार्यालयाची कल्पना मला सांगितली की ग्रामीण भागाचं गावं आणि शहराचे गावं यांना दोन्हीलाही मधोमध असं तुम्ही संपर्क कार्यालय काढावं आणि ताईंच्या सूचनेनुसार या ठिकाणी मी संपर्क कार्यालय काल ताईंच्या हस्ते उद्घाटन झालं. त्या कार्यक्रमासाठी आमच्या राज्याच्या महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आणि या भागातले सर्व पदाधिकारी, ग्रामीण भागाचे पदाधिकारी सर्व काल उपस्थित होते आणि पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी मला देतील ती मी स्वीकारणार आहे. परंतु आज कालचं हा शक्तीप्रदर्शन कुणालाही पक्षामध्ये डावलण्याचा माझा हेतू नाही आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन संघटनेत काम करण्याची माझी पहिल्यापासून तळमळ आहे आणि मी तसंच संघटनेची जी जबाबदारी देतील वरिष्ठ पातळीवर ती मी स्वीकारेन.